आज माझी बऱ्याच वर्षांनी माझी भिवंडीमध्ये सभा होते, बऱ्याच वर्षांनी मी भिवंडीमध्ये. अरे मी परत सांगणार नाही, आता खाली बसून घे ना. बऱ्याच वर्षांनी माझी भिवंडीमध्ये आज इथे सभा होते. ए तो कोण तो? ए मिकी माऊस, ते हलवू नको, आता वर खाली करू नकोस तू, मला बोलताना त्रास होतो. आता येताना मला माझ्या गाडीच्या बाजूने एक जण कॅमेरा घेऊन फिरवत होता. मला कळे ना आमचे हे सगळे काय आलं. ए बाबा कुठे रे तू, आवाजवाले कुठे आहेत? येते का आता आवाज? मग घरी जाऊन बघा. बाजूने आपला कॅमेरावाला फिरतोय, मला कळे ना म्हटलं. अरे सगळे आमचे चॅनलचे सगळे लोक इथे असणार म्हटलं. हा कोण फिरतोय? कळलं आचारसंहितावाला आहे. आता मला झाकून काय, मला आतमध्ये वाकून काय बघणार होता तो? जेव्हा आचारसंहिता आली, मला असं वाटतं 95 साली जेव्हा ते सगळं सुरू झालं आणि ते सगळं प्रकरण सुरू झाल्यानंतर एके दिवशी मी कुठेतरी कुठच्यातरी जिल्ह्यामध्ये होतो आणि जिल्ह्यामध्ये असताना मी एक सभा झाली, दुसरी सभा झाली, मी म्हटलं जरा आता बाथरूमला जाऊ. मग एक एक जण मला दाखव होते, इकडे 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 इकडे. हळूच बघितलं मी बाजूला, तो कॅमेरा घेऊन फिरतोय. आता म्हटलं काय तू बाथरूममध्ये येणार का रे म्हटलं माझ्याबरोबर. हे काय करत असतात ह्यांना तरी आचारसंहिता नक्की समजलीये नाही समजलीये? आचारसंहिता म्हणजे काय, ती कशी कशा प्रकारे राबवली जाते? हातात दिलाय कॅमेरा म्हणून वाटेल ते शूट करत बसायचं. त्या दिवशी कुठेतरी मी यवतमाळला कुठेतरी चाललो होतो, नाही महाडला, तर हेलिकॉप्टरने चाललो होतो. मग मी तिकडे पोहोचलो, त्या सांताक्रूझ एअरपोर्टला पोहोचलो. पोहोचल्यानंतर मला तिकडे समोर हेलिकॉप्टर उभं, आतमध्ये मला बोलवलं आणि मला बोलले साहेब जरा ते आचारसंहितावाले आले, ते कदाचित ते तपासतील. म्हटलं काय तपासायचं नाही म्हणे, हेलिकॉप्टरमधनं काय पैसे बिशे? म्हटलं अरे वेडपट आहे का? अच्छा हेलिकॉप्टरमधनं पैसे घेऊन जायला म्हटलं, मी काय हिंदी पिक्चरमधला विलन आहे का म्हटलं? काही कशाचा कशाला काही थांगपत्ता नाही, काही नाही. कोण ज्याला जसं वाटेल तशी आपली आचारसंहिता आपली चालवायची. आचारसंहिता ही गोष्ट असली पाहिजे याच्याबद्दल विषय नाही, ते असलंच पाहिजे. अन्यथा मला अजून आठवतं मी पूर्वी किती काय काय, व 2-2 सभा काय, 3-3 सभा काय, 4-4 सभा काय, पहाटे. हे आता हे 10 बंद होतं ते बरं आहे, पण ते काय होतं आता? आता आमचा प्रश्न असा आहे ना की दिवसभर त्या सगळ्या टेलिव्हिजन चॅनलच्या मुलाखती द्यायच्या आणि संध्याकाळी या सभा घ्यायच्या, त्याच्यामुळे मग ते घशाला फार त्रास व्हायला लागतो मग. पण आज भिवंडीला मी इतक्या वर्षानंतर मी आलोय. जुनी थोड्याशा जुन्या आठवणी माझ्या आहेत. मी पहिल्यांदा भिवंडीला आलो होतो 1982 साली. स्वर्गीय माननीय बाळासाहेबांच्या बरोबर लहान होतो, किती मला असं वाटतं आता आठवत नाही किती वर्षाचा होतो ते, 82 साली. जेव्हा 12 वर्षानंतर भिवंडीमध्ये शिवजयंती सुरू झाली होती आणि ती शिवजयंती साजरी करण्यासाठी म्हणून मी माननीय बाळासाहेबांबरोबर तेव्हा इथे भिवंडीमध्ये आलो होतो. त्याला बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होते, आम्ही जमिनीवर आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने बघत होते.
खूप प्रचंड मोठी तेव्हा ती शिवजयंतीची मिरवणूक निघाली होती. मला असं वाटतं तेव्हाचे अनेक लोक इथे असतील ज्यांना आठवत असेल की त्यावेळेची ती 82 सालची 12 वर्षानंतर झालेली शिवजयंती काय होती ती. पण महाराष्ट्र राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यातल्या एका शहरामध्ये 12 वर्ष शिवजयंती साजरी होत नाही याच्यासारखं दुर्भाग्य नाही, दुर्दैव नाही. शिवजयंती साजरी करायला परवानगीची गरज लागते. मग एक असते की ती एक सरकारी शिवजयंती आणि एक दुसरी शिवजयंती. मग एक ती तारखेप्रमाणे, एक तिथीप्रमाणे. कशाला तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे पाहिजे? 365 दिवस शिवजयंती साजरी करा. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यामुळे आपली ओळख आहे, मराठी म्हणून ओळख आहे, त्यांची काय शिवजयंती? तो काय हॅपी बर्थडे आहे का? हॅपी बर्थडे टू यू असं आहे का काही? शिवजयंती हा आमचा सण आहे. ती आमच्या एका महापुरुषाची जयंती आहे. तो या महाराष्ट्रातला सण आहे आणि तो सण या एका शहरामध्ये 12 वर्ष बंद साजरा करायला परवानगी लागते. पण आज मला असं वाटतं की 84 साल भिवंडीची ख्याती काय? भिवंडीची ख्याती म्हणजे दंगल. पण मला असं वाटतं की शेवटची 84 साली एक जी झाली होती त्याच्यानंतर 84, 2000, 94, 2004, 2014 किती 30 वर्ष झाली, किती 30 वर्ष झाली काही नाही. अरे चांगली गोष्ट आहे. काय यातून मिळणार आहे? काय यातून हाताला काय लागतं? कोणाचा तरी राग, कोणाची तरी गोष्ट. आज मला खरा प्रश्न पडलेला आहे. मी आता हे सगळं येत होतो आता या सगळ्या शहरामधनं आणि फिरत होतो, आजूबाजूला बघत होतो. मला तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे, या शहरांमधलं आपलं मराठी अस्तित्व कधी घालवून देऊ नका, अजिबात घालवून देऊ नका. इतरांवरती अन्याय करायची गरज नाही. सगळ्या समाजाला बरोबर घेतलं तरी हरकत नाही, परंतु इथे भिवंडीवरती ठसा देखील मराठी माणसाचाच ठसा इथे असला पाहिजे, तो तुम्ही इथे ठेवला पाहिजे. कालच माझी ती काय ती आपकी अदालतमध्ये इंटरव्ह्यू झाला, तो दाखवतील आता शनिवारी बिनवारी दाखवतील. तिकडे एक मुस्लिम व्यक्ती उठली, बांधव उठला आणि त्याने मला प्रश्न विचारला, म्हणे तुम्ही नरेंद्र मोदींना पाठिंबा देताय. पण नरेंद्र मोदींना पाठिंबा देत असताना म्हणे 2002 साली म्हणे जिकडे गुजरातमध्ये दंगल झाली त्याचं काय करायचं? मी म्हटलं अहो आपल्याला पुढे जायचं आहे का मागे जायचं आहे? जर समजा आपल्याला आपला देश म्हणून पुढे जायचं असेल तर मला असं वाटतं मागे ज्या काही गोष्टी घडलेल्या असतील त्याचे दरवाजे आता बंद करून टाका. आणि म्हणून मी त्यातलं सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणून त्यांना दिलं. मी म्हटलं ज्यावेळेला जर्मनी ॲडॉल्फ हिटलर ज्यावेळेला तिकडे होते, ज्यावेळेला तिकडे सगळं जे काय दुसरं महायुद्ध झालं आणि जिकडे काय प्रकार सगळे झाले तिकडे त्या जर्मनीमध्ये, ते दुसरं महायुद्ध संपल्यानंतर तो विषय बंद झाला. जर्मनीतल्या कुठच्याही माणसाकडे आज बघताना जगाचा दृष्टिकोन हा हिटलरची माणसं म्हणून नाही येत. आणि तिथे गुजरातमध्ये जर समजा बघितलं, अगदी खरं सांगायचं तर गुजरात म्हणजे तेव्हा आता हे झालं, आता गुजरातमध्येही तिकडे दंगली बंद झाल्या, इथेही बंद झाल्या, सगळीकडच्याच बंद झाल्या. कारण सगळ्याकडच्या सगळ्यांनाच कळलं की आता काय हाताला काय लागत नाही. पण इथे भिवंडीमध्ये जे कोणी माझी जे इथे मराठी मुसलमान जे कोणी असतील त्यांना मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही इथे राहतात, वर्षानुवर्षे इथे राहतात, तुमचं घर इकडे आहे, तुमचा कारोबार इकडे आहे, तुमचं काम इकडे आहे, तुमचा परिवार इकडे आहे. आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघा, अनेक ठिकाणी बघा जिकडे मराठी मुसलमान आहेत, ज्या महाराष्ट्राचे मुसलमान आहेत तिथे दंगली नाही होत. हे बाहेरच्या राज्यामधनं जेवढे येतात
बाहेरच्या राज्यांमधनं जेवढे येतात तेवढे हे दंगली करायला प्रवृत्त करतात इथल्या लोकांना. आणि हे माझ्या मनचं नाही बोलत, मी हे माझ्या मनातलं बोलत नाहीये, हे मी हे पोलिसांशी बोलल्यानंतरच बोलतोय, म्हणजे ह्या नव्हे. पण रेकॉर्ड वरती ज्या गोष्टी आहेत तेच मी बोलतोय. हे महाराष्ट्र राज्य मोठं झालं पाहिजे, या महाराष्ट्रामधला विकास झाला पाहिजे, पण हा विकास करण्यासाठी म्हणून अनेक लोक अडथळे निर्माण करतात, जातीचे अडथळे निर्माण करतात. मी बघाशी सांगितलं आपल्याला शिवजयंतीचा प्रकार, निवडणुका आल्या की हे काँग्रेस राष्ट्रवादी आणि सगळे लोक शिवाजी महाराजांचं म्हणे स्मारक बांधायचे समुद्रात. कशासाठी बांधताय समुद्रात, कशासाठी बांधताय बरं, कधी बांधणारात? निवडणूक आली की फक्त दाखवायचे चित्र, स्मारक असं असेल, पण ते केव्हा असेल? मागचा पुढचं काही बघायचं नाही आम्ही, फक्त निवडणुकीच्या तोंडावरती फक्त जातीची समीकरणं टाकायची आणि फक्त मतं मिळवायची, एवढा एकमेव उद्योग धंदा. अरे बाबा एक काम करतोस का, ए तो हा ते काय लांबडं घेऊन फिरतोय तो, ए तू तू हे बाजूला करतो का जरा, अरे मला असं आडवं काहीतरी हा या साईडला आणते सगळं, इथे आणता येईल का? हा हा मग त्या साईडला रे, हा ठीक आहे. मी म्हटलं स्मारकच जर उभी करायची असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत जे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आज महाराष्ट्रामध्ये आहेत, अरे त्याची स्मारक करा ना, ती खरी स्मारक आहेत शिवाजी महाराजांची. पुढच्या येणाऱ्या पिढ्या बघणार काय आहेत, काय पाहणार आहेत मला सांगा पुढच्या पिढ्या. आज जी काय अवस्था करून ठेवली आहे त्या गडकिल्ल्यांची, कोणी त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, आणि आपलेच जातात तिथे. मी त्याशी कुठच्या सभेमध्ये सांगितलं ना, सुरेश बदाम गीता, कोण आहेस तू सुरेश, कोण गीता, काय बदाम, कसले बदाम काढताय महाराजांच्या गडांवर, ही काय तुमची ओळख? आम्ही पण येऊन गेलो. याचं कारण जर राज्यकर्त्यांच्या जाणीवा मेल्या असतील तर खालीही जाणीवा मरतात. राज्यकर्त्यांच्या जर जाणीवा जाग्या असतील तर बाकीच्या राज्यांमध्ये ज्या प्रकारच्या जाणीवा जाग्या असतात त्या बघा. आपलं राज्य, आपली माणसं, आपली भाषा याच्यासाठी कशा प्रकारे झगडत असतात, भांडत असतात आणि ती गोष्ट मिळवून घेत असतात आणि पुढच्या पिढ्यांना ते गोष्ट दाखवत असतात. आमच्याकडे काही नाही, आमच्याकडे फक्त देखावे करायचे, स्मारकं बांधतायत, स्मारकं बांधतायत. मुंबईमध्ये देखील तिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधायचं आहे इंदू मिलमध्ये, नक्की बांधा. पण काय बांधाल, पुतळे नाहीत, खूप झाले पुतळे. महाराष्ट्राच्या सगळ्या चौका चौकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, असंख्य महापुरुषांचे फक्त पुतळे उभे करायचे, जयंत्या पुण्यतिथ्यांना फक्त हार घालायचे, त्याच्या पलीकडे काही देणं घेणं नसतं आम्हाला. जर स्मारक बांधायची असतील तर ती समाजाच्या उपयोगी स्मारक बांधली गेली पाहिजे, त्याचा समाजाला उपयोग झाला पाहिजे तर ती स्मारक. पुतळ्यांनी काय होणार आहे? मी तुम्हाला एक गोष्ट म्हणून सांगतो, मी एकदा बाबासाहेब पुरंदरेंशी बोलत होतो, त्यांनी मला एकदा सांगितलं, त्यांचे कोणतरी एक मित्र लंडनला गेले होते, खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे, म्हणजे साधारणपणे एक 75-76 सालातली गोष्ट आहे. आणि तिथे बाबासाहेबांनी त्यांना विचारलं म्हणे की का हो म्हणे तुम्ही तिकडे गेलात, इतकी वर्ष राहिलात, तिथल्या तिथल्या महापुरुषांचे असे तुम्हाला कुठे काय प्रत्येक ठिकाणी पुतळे, त्यांच्या जयंत्या, त्यांना हार घालताय, त्यांच्या पुण्यतिथ्या वगैरे असले, त्यांचे जय जयकार असल्या काही गोष्टी काही दिसल्या का तुम्हाला? ते एक जण त्यातले होते, ते बोलले की नाही माझं काही लक्ष नाही गेलं. दुसऱ्याने फार छान उत्तर दिलं, ते तिथे स्थायिक झालेले होते
आणि ते बोलले की नाही असं काही झालेलं नाही आहे. मग मी तुम्हाला एक गोष्ट म्हणून सांगतो, दुसऱ्या महायुद्ध ज्याच्या नावावरती जिंकलं गेलं असं जे म्हटलं जातं त्या विन्स्टन चर्चिल यांचे मी लंडनमध्ये फक्त 2 पुतळे पाहिलेत. आपल्याकडे काय करून ठेवलं असतं विन्स्टन चर्चिलांचं? नाक्या नाक्यावर उभे केले असते असे असे करत. 2 पुतळे आहेत तिकडे, 2 पुतळे. त्याच्या पुढचं वाक्य फार अप्रतिम होतं. म्हणे तिथल्या महापुरुषांचे पुतळे तिकडे गल्लोगल्ली दारोदारी किंवा त्यांच्या चौका चौकामध्ये उभे केले जात नाहीत. विन्स्टन चर्चिल यांनी जरी दुसरं महायुद्ध जिंकलेलं असलं तरी त्यांचे पुतळे तिकडे दिसत नाहीत. याचं कारण का? कारण ब्रिटिश रक्तामध्येच मुळी तो चर्चिल भिनलेला आहे. त्याच्यामुळे वेगळ्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करायची वेळच येत नाही तिथे. अजून आमच्या रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज भिनलेले नाहीत म्हणून आम्हाला पुतळे उभे करायला लागतात, म्हणून आम्हाला या असल्या जयंत्या उभ्या साजऱ्या करायला लागतात. ज्या वेळेला अंगात भिनलं जातं ना ते, ज्या वेळेला आपण त्यांच्याप्रमाणे ज्या वेळेला काही गोष्टी करायला लागतो, त्यांचा जो विचार आहे त्याप्रमाणे पुढे जायचा प्रयत्न करायला लागतो, तसाच होईल असं नाही पण प्रयत्न करायला लागतो, त्यावेळेला वेगळ्या जयंत्या साजऱ्या करायची गरज नाही, वेगळे पुतळे उभे करायची गरज नसते. हे फॅड आपल्याकडे आले फक्त. आणि दुसऱ्या त्या मायावती स्वतःचे पुतळे केले हो. मी तुम्हाला सांगतो, ते सका पाटील नावाचे एक काँग्रेसचे मंत्री हे होते, मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते सका पाटील, ते मंत्री होते. तर मंत्र्याला नामदार म्हणतात म्हणून आचार्य यात्रे त्यांना नासका पाटील म्हणायचे, कारण ते नामदार सका पाटील म्हणून त्याला नासका पाटील म्हणायचे. मुंबईमध्ये जर समजा तुम्ही आला तिथे गिरगावमध्ये वगैरे गेलात त्या भागामध्ये गेला तर तिकडे एक तेवढं सोडलं तर त्यांचा पुतळा आणि ते सका पाटील उद्यान म्हणून तिकडे ते उद्यान आहे सका पाटील उद्यान. काय माणसाला वाटलं असेल विचार करा, स्वतःच्या पुतळ्याचं अनावरण स्वतः केलं होतं. कारण त्यावेळेला त्यांनी ते वाक्य वापरलं होतं ना, मुंबई संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईच्या वेळेला मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, यावत चंद्र दिवा करो मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे सका पाटील बोलले होते. त्याच्यामुळे मराठी माणसाचा राग होताच आणि म्हणून तेव्हा त्यांना कळलं आपण गेल्यानंतर आपला कोणी पुतळा इथे उभा करणार नाही, त्यापेक्षा आपण स्वतःच उभा करून गेलेलं बरं. मला असं वाटतं तीच खात्री बहुधा मायावतींना असणार, आपले पुतळे आपणच उभे करू आणि निघून जाऊ, जगाचा निरोप घेऊ, मग जेव्हा घेतील तेव्हा घेतील. कसले पुतळे उभे करतोय आपण, काय करतो, कुठे जग चाललंय, जगातली शहरं कुठे चालली आहेत, जगातला युवक कुठे चाललाय, तो युवक काय पाहतोय, त्या युवती काय पाहतायत. आमच्याकडे अजून आम्ही सडतो आहोत. याचं कारण नवीन काय घडतंय, नवीन काय घडवायचंय हे जे आपल्याला राज्यकर्त्यांनी सांगायला लागतं, राज्यकर्त्यांनी आणून दाखवावं लागतं. आजूबाजूचे देश बघा, आपल्या छोटे छोटे देश, आपल्या आजूबाजूचे देश बघा, तिकडचा युवक बघा, तिकडे काय प्रकारची पुढे गेली लोक बघा. आणि आज आमच्याकडे काळोख, काय करायचंय भविष्यात माहिती नाही आम्हाला, काय होणार आहे पुढे माहिती नाही आम्हाला. मी माझ्या परवाच्या एका भाषणामध्ये मी एक उदाहरण दिलं होतं, कुठल्या मला सभेमध्ये मला माहिती नाही आहे, पण याच्यासारखी नैराश्यपूर्ण गोष्ट नाही हो. माझे एक मित्र आहेत, त्यांचा मुलगा आहे, आता 18-19 वर्षाचा मुलगा आहे तो. तर माझ्या मित्राने त्याला विचारलं, अरे तुझं आधार कार्ड वगैरे आलं की नाही, तर त्याने विचारलं आधार कार्ड म्हणजे काय, तो बोला अरे ते आधार कार्ड वगैरे जर समजा तुझ्याकडे नसेल ना तुला मतदान करता येणार नाही, तो मला करायचं आहे कोणाला मतदान, तो बोला मला या देशातच राहायचं नाहीये. ज्या प्रकारे जगणं पाहिजे तुम्हाला त्या प्रकारचं जर समजा या देशामध्ये मिळणार नसेल आणि येणारा तरुण जर अशा प्रकारचा विचार करत असेल की मला या देशातच राहायचं नाहीये, अहो ही आपली हार आहे. बाहेरच्या देशांबद्दल त्याला आकर्षण वाटतं आणि बाहेरच्या देशामध्ये जावंसं वाटतं, बाहेरच्या देशातलं आपल्या देशात आणावंसं वाटत नाही आमच्या राज्यकर्त्यांना, बाहेरच्या देशासारखं जगावंसं वाटत नाही. जगणं अजून काय असतं, नाहीतर निवडणुका, काय निवडणुका, कसल्या निवडणुका घेऊन बसलो आपण, काय आले खासदार निवडून आणि नामदार निवडून आणि नगरसेवक निवडून,
माझ्या घरातनं मी बाहेर पाऊल ठेवल्यावरती मला कळलं पाहिजे छान शहरामध्ये मी राहतोय, माझ्या आजूबाजूचं वातावरण छान आहे, मला चांगले रस्ते मिळत आहेत, माझ्या मुलांना बागा मिळत आहेत, मैदानं मिळत आहेत खेळायला, चांगलं शिक्षण मिळत आहे. अहो याला जगणं म्हणतात. या जगण्यासाठी म्हणून हे राजकारण असतं. आणि या राजकारणासाठी नुसती माणसं निवडून आणून काय होत नाही हो. हे आमचे पोलीस दिवसभर 24-24 तास राबत असतात. कधी विचार करतो आपण त्यांचा? इथे माणसा माणसाचा विचार करायला आपल्याला वेळ नाही आहे. दिवसभर ते काय करत असतात, त्यांना सुट्ट्या कधी असतात, परिवाराला वेळ कधी देतात, काय त्यांची मुलं करतात, कुठे मुलं शिकतात, ट्रान्सफर्स होतात, त्याला घरं मिळतात का, काही कसला मागचा पुढचा काही विचार नाही. फक्त शिव्या द्यायला पोलीस असतात आमच्याकडे. काही घडलं की शिव्या द्या त्यांना. सगळ्याच गोष्टी काही राजकारण्यांनी करायच्या असतात किंवा सगळ्याच गोष्टी सरकारनी करायच्या असतात अशातला भाग नाही आहे. मला असं वाटतं काही गोष्टींची सुरुवात ही आपण आपल्यापासून पण करावी. आज मी नाशिकमध्ये, याचा खासदारकीशी काही संबंध नाही आहे या सगळ्या मी आज आत्ताच्या बोलण्याचा, पण आत्ता नाशिकमध्ये मी तिकडे तो गोदापार प्रकल्प करतोय. मला माहिती आहे महानगरपालिकेची त्याच्याकडे तेवढे पैसेच नसतील, आणि असले आणि तो बांधला उभा केला त्याच्यानंतर ते टिकवता येणार नाही. हे सगळं करण्यासाठी म्हणून मी बाहेरून फंडिंग आणलं, बाहेरून पैसे आणले, बाहेरून एक उद्योगपती उभे करून त्यांच्याकडनं मी गोदापार करून घेतोय. कमी नाशिकमध्ये स्थायिक होणार आहे का? माझी बायका पोरं तिकडे सकाळी फिरायला जाणार आहेत नाशिकमध्ये. मी हे का करतोय? मला असं वाटतं प्रत्येक शहरामधल्या प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे की सकाळी मी तिथे चालायला गेलं पाहिजे, सकाळी मी तिकडे जॉगिंगला गेलं पाहिजे, मी सकाळी तिकडे मी फ्रेश झालो पाहिजे, मला वाटलं पाहिजे मी इथे जगावं, काम करण्यासाठी मला ऊर्जा मिळाली पाहिजे. अहो हे 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 जगणं. आणि हे जगणं जर मिळणार असेल तर ह्या निवडणुका काहीतरी उपयोगाच्या, नाही तर काय चाटायच्या या निवडणुका, करायचं काय या निवडणुकांचं? मी हीच गोष्ट देण्याचा प्रयत्न करतोय. अनेकांना असं वाटलं असेल, अनेकांना असं वाटलं की इतर पक्षांवरती हा का नाही बोलला अजून, इतर पक्षांना का नाही शिव्या घातल्या अजून, इतर पक्षाच्या उमेदवारांबद्दल ह्यांनी का नाही अजून तिखट प्रतिक्रिया दिली, काय करू देऊन? रोजच चालू आहे सगळं जण. मी आज इतक्या वर्षाने मी भिवंडीला आलोय म्हणून मी जरा थोडासा मोकळेपणाने आपल्याशी बोलतोय, आपल्याशी गप्पा मारतोय, आपल्याशी संवाद साधतोय. राजकीय भाषण करायचं असतं तर किती वेळ लागतो या सगळ्या गोष्टी बोलायला? सगळ्यांना हाणून पाडून इथून निघून गेलो असतो. पण हे काहीतरी मी एक सुधारण्याचा प्रयत्न करतोय. मी माझा पक्ष स्थापन केला, त्या पक्षामध्येच मी माझं नाव ठेवलं, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. काही मला नवीन काही घडवायचंय, मला काही नवीन उभं करायचंय. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी दिल्लीला मी खासदार का पाठवतोय? महाराष्ट्राची मराठी माणसाची व्यथा मांडण्यासाठी पाठवतोय. मराठी तरुणांची व्यथा मांडण्यासाठी जे आजपर्यंत कधी घडलं नाही ते मला दिल्लीच्या कानात आजपर्यंत ह्याच्या पुढे घुसवायचंय की आमच्या महाराष्ट्राचं म्हणणं काय आहे एकदा ऐकून घ्या. मला अनेक जण विचारतात काय झालं तुमच्या आंदोलनाचं, काय झालं? ज्या वेळेला रेल्वेचं आंदोलन, ज्या वेळेला हे सगळं झालं त्याच्यानंतर निकाल लागला काय? ज्या वेळेला या ममता बॅनर्जी ज्या वेळेला रेल्वे मंत्री झाल्या, महाराष्ट्रामधल्या रेल्वेच्या याच्या पुढच्या परीक्षा प्रत्येक राज्यातल्या ह्या तिथल्या तिथल्या स्थानिक भाषेमध्ये होतील. हे तुमच्या आंदोलनाचं यश आहे. ज्या राज्यांमध्ये याच्या पुढे केंद्रीय आस्थापनांमधल्या नोकऱ्या उपलब्ध होतील त्या राज्यातल्या स्थानिक मुलांना तिथे नोकऱ्या उपलब्ध झाल्या पाहिजेत. हे तुमच्या आंदोलनाचं यश आहे. मला कधीतरी झटका आला म्हणून मी आंदोलन करत नाही. आज इतक्या गोष्टी आज दिल्लीवरनं येत आहेत, पैसे येत आहेत, अनेक उद्योगधंदे येत आहेत, पण ते उद्योगधंदे तुम्हाला सांगितले जात नाहीयेत, तुमच्यापर्यंत कळवलेही जात नाहीयेत, तुम्हाला माहितीही नसतं. उद्योगधंदे उभे राहतात महाराष्ट्रामध्ये, तिथूनच बाहेरून माणसं घेऊन येतात ही लोक आणि त्यांच्याकडनं काम करून घेतात, तुम्हाला थांग पत्ता देखील नसतो. मला जो इथून खासदार मला जो पाठवायचा आहे
तो राज्य आणि केंद्र यांच्यामधला दुवा म्हणून मला पाठवायचा आहे. केंद्रात काय चालतंय हे तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे याच्यासाठी म्हणून तो माणूस असेल, याच्यासाठीचा तो माणूस असेल. अन्यथा नुसते तिकडे जाऊन इतर सगळ्या मंत्र्यांच्या नुसत्या दाराशी जाऊन स्वतःच्या फाईली क्लिअर करणारा मला माणूस नकोय. माझं मत, आपल्या पक्षाचं मत, माझी इच्छा ही तिथे दिल्लीश्वरांच्या कानावरती घालणारा माणूस पाहिजे मला. आणि तो करणारा माणूस हा खमक्या असला पाहिजे. आणि म्हणून तुमच्या समोर मी आज एक खमक्या उमेदवार दिलेला आहे. कुठे गेला रे रमेश? की ज्या वेळेला बोलायचं त्यावेळेला बोलेल देखील, आणि समोरच्या राज्यातले नेते अंगावर आले तर दोन हात देखील करेल, ही ताकद असलेला उमेदवार म्हणून मी आज तुमच्या समोर दिलेला आहे. बाकीच्यांसारखा बावळाटासारखा तिकडे बसून राहणार नाही. ज्या वेळेला तिकडचे नेते ज्या वेळेला महाराष्ट्रावरती तोंडसुख घेत असतात त्यावेळेला तोंड बंद करून ठेवणारा माणूस मला तिकडे पाठवायचा नाही. म्हणून मी बाळाबामाला इकडून पाठवतोय, तुमच्या आशीर्वादाने पाठवतोय. तुमच्या आशीर्वादावरती येत्या निवडणुकीमध्ये येत्या 24 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून बाळाबामा यांना प्रचंड मताने विजयी करावं आणि त्यांना इथून दिल्लीला खासदार म्हणून पाठवावं अशी एक विनंती करतो. आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.